महाराष्ट्रामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे आणि आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र INS विक्रांत संदर्भातला जो घोटाळा झालेला आहे, लोकांकडून पैसे गोळा करून अफरातफर केली, लोकांच्या भावनेशी खेळण्यात आलं, या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेनं आंदोलन केलं. तेवढ्यात महाराष्ट्रात लोक रस्त्यावर आलेलेच आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं की ही चीड आहे, हा संताप आहे. हळूहळू ही ठिणगी पेटलेली आहे, पडलेली आहे आणि वातावरण पेटत चाललं. कोणाला वाटत असेल की शिवसेनेचा वाघ हा शांत आहे, तो काही करत नाही, पण आता वाघाला तुम्ही सगळ्या डिवसले. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख सध्या शांत दिसत आहेत याचा अर्थ असा नाही की त्यांचं घडामोडींकडे लक्ष नाही आणि ते काही करत नाही आहेत. संयम एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आम्ही पाळलेला आहे. तुमच्यात जर हिंमत असेल, तुम्ही जर खरे मर्द असाल राजकारणातले, तर समोरासमोर या. तुम्ही नामर्द आहात. आता परत नामर्द शब्द वापरल्याबद्दल हा अनपार्लमेंटरी म्हणून हे भाजपचे लोक बोलतात. तर असे केंद्रीय तपास यंत्रणांचा शिखंडीप्रमाणे वापर करून पाठीमागून असे वार करू नका. असे अनेक वार आम्ही पचवले, पाठीमागचे सुद्धा आणि छातीवरचे सुद्धा. आम्ही शिवसैनिक आहोत आणि माझ्यासारखा जो माणूस आहे याचं सारं आयुष्य शिवसेनेमध्ये आणि बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. तेव्हा तुम्हाला वाटत असेल की अशा प्रकारच्या कारवाया केल्यामुळे हे सरकार पडू शकेल महाराष्ट्रातलं, किंवा आम्ही गुडघे टेकू, आम्ही तुम्हाला शरण जाऊ, तर तुम्ही मूर्खाच्या नंदरमानात फिरत आहात. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असंही त्यांचं माझं सकाळपासून चर्चा सुरूच आहे, बोलणं सुरू आहे.